सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, उज्ज्वल प्राथमिक शाळेतर्फे मी स्वाती आईरे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आज आपण बघणार आहोत। तर मग आपण सुरुवातीला चढता क्रम बघणार आहोत। बघा, आपण सुरुवातीला एक उदाहरण बघूया। राजू नावाचा एक मुलगा रोज बागेत जाताना फाटका बाहेर पायऱ्या चढतो। पायऱ्या चढताना खालून वर जातो, म्हणजेच लहान पायरीकडून मोठ्या पायरीकडे चढत जातो। आपण या पायरींना क्रम देऊ या। तर पहिल्या पायरीला 21, दुसऱ्या पायरीला 22, तिसऱ्या पायरीला पुढच्या पायरीला 23, मग पुढच्या पायरीला 24, त्याच्या पुढच्या पायरीला 25, त्याच्या पुढच्या पायरीला 26 आणि शेवटच्या पायरीला, म्हणजे सर्वात मोठी जी पायरी आहे तिला 27। नीट जर निरीक्षण केले तर पहिली पायरी ही सर्वात छोटी पायरी आहे आणि तर 27 नंबरची पायरी ही सर्वात मोठी आहे। संख्यांच्या बाबतीत ही पहिली संख्या 21 लहान तर 27 ही संख्या सर्वात मोठी आहे। म्हणजेच मगाशी सांगितले की राजू 21 नंबरच्या पायरीकडून 27 नंबरच्या पायरीकडे चढत जातो। राजू सर्वच पायरी चढण्या अगोदर 21 नंबरच्या पायरीवर चढतो, मग ती 22 नंबर, मग असे चढत चढत तो 27 नंबरची पायरी चढतो। मग सर्वात अगोदर 21 नंबरची पायरी, त्यानंतर 22, मग 23, 24 आणि सगळ्यात शेवटी 27 नंबरची पायरी तो चढतो। तर मग गंमत बघा, पहिली पायरी ही 21 नंबरची, दुसरी 22 नंबरची, तिसरी 23 नंबरची, चौथी 24 नंबरची, पाचवी 25 नंबरची, सहावी 26 नंबरची आणि सातवी सगळ्यात मोठी पायरी ही 27 नंबरची आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिली पायरी ही खूप छोटी आहे म्हणून त्याची संख्या खूप लहान आहे, शेवटची पायरी मोठी आहे असल्याने त्यांची संख्या ही पण मोठी आहे। म्हणजेच लहानाकडून मोठ्या संख्येकडे होत जातात, म्हणजेच त्याला काय म्हणतात मग, चढता क्रम। म्हणजे बघा, 21 ही लहान संख्या आहे तर 27 हे मोठी संख्या आहे, मग याला काय म्हणतात, चढता क्रम। संख्यांचा चढता क्रम लिहिताना अगोदर लहान, नंतर मधली संख्या व नंतर सर्वात मोठी संख्या असं लिहितात। आपण आता उदाहरण बघूया। 9, 5, 7, 11 आणि 6 या अशा संख्या मी घेतलेल्या आहेत। तर या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत। तर मग चढता क्रम म्हणजे काय, लहान संख्येकडून आपल्याला मोठ्या संख्येकडे जायचे आहे। मग सर्वात लहान संख्या कोणती बरं सांगा, बरं सांगतात का, 5। नंतर मग 5 नंतर त्याच्यापेक्षा 5 मोठी घ्यायची आपल्याला। मग 7 येईल का, नाही, 6 आणि मग 6 मोठी 7, मग 9 आणि मग सगळ्यात शेवटी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे या उदाहरणामध्ये, 11। तर मग ह्या सगळ्या म्हणजे चढता क्रम आपण लावून घेतलेला आहे। याच्यानंतर आपल्याला उतरता क्रम बघणार आहोत आपण। तर मग बघा, चढता क्रम म्हणजे आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचे। म्हणजे बघा, मी उदाहरण घेतलेले आहे, 1 तर 5 संख्या लिहिलेल्या आहेत। तोच उतरता क्रम म्हणजे 5 कडून 1 जायचे, म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचे। बघा, लहानाकडून मोठ्याकडे गेल्यावर याला काय म्हणतात, चढता क्रम। म्हणजे 1 पासून 5 ज्या पायऱ्या चढतोय आपण त्याला काय म्हणतात, चढता क्रम। आणि जो आता उतरायचा आहे आपल्याला, म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपल्याला यायचं आहे, म्हणजे 5 मग 4 मग 3 मग 2 मग 1, म्हणजे असे आपण 1 पायऱ्या उतरणार आहोत। तर मग आपण आता एक उदाहरण बघूया। राजू परत म्हणजे बागेतून बाहेर जाताना, घरी जाताना तो काय करतो, 27 नंबरची पायरी आधी चढतो, मग सगळ्यात मोठी, मग 26 नंबरची, मग 25 नंबरची, मग 24, मग 23, मग 22, मग 21, मग तो उतरत तो पायऱ्या असा उतरत असतो, मग त्याला काय म्हणतात, उतरता क्रम।
काय म्हणतात उतरता क्रम। तर मग बघा आता उतरता क्रम म्हणजे काय, 27 ही संख्या सगळ्यात मोठी आहे, आहे की नाही, सगळ्या संख्येमध्ये 27 ही संख्या मोठी आहे आपल्या उदाहरणात। नंतर मग 26 त्याच्यापेक्षा थोडीशी लहान, 26 पेक्षा थोडीशी लहान कोणती येईल, मग 25, आणि 25 पेक्षा थोडीशी लहान 24, 24 पेक्षा 23, मग 22, मग 21, याला काय म्हणतात मग उतरता क्रम, म्हणजे संख्या लहान 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 अशा होत गेलेल्या आहे। तुम्हाला ते उदाहरणाद्वारे समजतच असेल। तर मग बघा संख्यांचा उतरता क्रम लिहिताना अगोदर सर्वात मोठी, नंतर मधली व त्याच्यानंतर सर्वात लहान संख्या अशा क्रमाने लिहितात, त्याला काय म्हणतात उतरता क्रम। बघा आता 9, 5, 7, 11 आणि 6 ते आपलं पहिलंच उदाहरण आहे, आणि मग ह्या संख्या आता क्रमाने लावलेल्या आहेत का आपण, नाही, मग त्या उतरत्या क्रमाने आपण लिहूया। चला मग सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, आधी ती घ्यायची, 11, व्हेरी गुड, नंतर मग 9, व्हेरी गुड, 7, 6 आणि 5, हे काय झाला उतरता क्रम।